एजुकेशनल इन्फॉर्मेशन के लिए गूगल पर विद्यावार्ता सर्च करें। यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्यावार्ता को। डॉक्टर बापू गोलप, विद्यावार्तामध्ये आपलं स्वागत करतो। विद्यावार्तावर वेगवेगळ्या साहित्यिकांच्या चर्चा, कवितांच्या चर्चा करत असतो। त्याचप्रमाणे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यासाठी सेटनेट एमपी पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठीही मी वेगवेगळे व्हिडिओ तयार करत असतो। आज हा सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी, जे जनसामान्यामध्ये वावरतात मात्र ज्यांना ऑनलाईनच्या काहीतरी ऑफर्स येतात त्यांच्यासाठी बनवलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी खास करून ॲमेझॉन या कंपनीच्या ई कॉमर्स संबंधीचा दृष्टिकोन तुमच्यासमोर आणून देणार आहे। मित्रांनो, ॲमेझॉन काय, कुठलीही एखादी कंपनी वेगवेगळ्या ऑफर्स देते आणि ग्राहकांना आपल्याकडे जी खेचून घेत असते त्यामध्ये त्यांची एक काहीतरी पॉलिसी असते, त्यांचा काहीतरी एक व्यापारिक दृष्टिकोन असतो। नेमका आपण तो कावा, नेमका त्यांचा तो दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे। ॲमेझॉन ही अमेरिकेतील ई कॉमर्स करणारी सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी आहे। या कंपनीची संपत्ती जवळपास 240 अब्ज डॉलर इतकी आहे। जगभरातील अनेक देशामध्ये ॲमेझॉनच्या शाखा आहेत। अगदी मराठी माणूस सुद्धा त्यांचा रिटेलर आहे, त्यांचा ग्राहक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। या कंपनीने आपल्या राष्ट्रामध्ये गुंतवणूक करावी यासाठी विकसनशील देश प्रयत्न करत आहेत। भारताने सुद्धा, ॲमेझॉनने भारतामध्ये गुंतवणूक करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे। अशा कंपनीचे सर्वसर्वा मालक असलेले आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझोस 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये करणार आहेत आणि ते नुकतेच भारतामध्ये आलेले होते। गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर तितकीच रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे। ई कॉमर्सला त्यामुळे चालना मिळणार असल्याचे सांगितले जाते। आता ॲमेझॉनच्या या गुंतवणुकीमुळे भारताला मोठी रोजगार निर्मिती वगैरे होणार आहे, हे ठीक आहे। मेक इन इंडियाला त्यामुळे चालना मिळणार आहे। या प्रकल्पामध्ये तयार होणाऱ्या वस्तूला अधिकाधिक प्राधान्य देऊन देशांतर ग्राहकांपर्यंत किंवा देशाच्या बाहेरसुद्धा पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बेझोस, ॲमेझॉनचे मालक, यांनी सांगितलेलं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, ॲमेझॉन करत असलेली गुंतवणूक हे काही भारतावर उपकार नाहीत। या कंपनीने ज्या बेकायदेशीर प्रथा किंवा जी कृत्य भारतामध्ये केलेली आहे त्यातून या कंपनीला प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे त्याची भरपाई करण्यासाठी आता त्यांना प्रयत्न करायचा आहे। 1 डॉलरची गुंतवणूक कंपनीने जर केली तर त्या बदल्यात त्यांना 1.5 डॉलरचा कसा फायदा होईल याच्यासाठी त्यांनी ही सगळी उलाढाल केलेली आहे। भारतात रोजगार वगैरे वाढावी हा सगळा फार्स असतो। इथला ई कॉमर्स वाढावा यासाठी ॲमेझॉन गुंतवणूक करत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ॲमेझॉनला तोटा होण्यासाठी जी कारणं झालेली आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तो तोटा भरून काढण्यासाठी त्यांचा तो प्रोसेसिंग प्लॅन असतो। ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना भारतातील प्रचंड मोठी बाजारपेठ काबीज करायची आहे, इथला ऑनलाईन खरेदी करणारा ग्राहक मिळवायचा आहे आणि अमेरिकेत बसून घर बसल्या त्यांना प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल करायची आहे। यासाठी भारतातली 100 कोटीपेक्षा जास्त असलेली ही जनता त्यांना कच्चा माल दिसतोय, तो त्यांना काबीज करायचा आहे। म्हणून भारतामध्ये ॲमेझॉन किंवा कुठल्याही ह्या ई कॉमर्स करणाऱ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या ऑफर्स देत असतात आणि ऑफर्स देऊन सुरुवातीला ग्राहक स्वतःकडे खेचून घेतात आणि नंतर नफाखोरी करण्यासाठी त्या सज्ज असतात, भाव वाढ करण्यासाठी त्या सज्ज असतात। त्यांना ह्यासोबतच इतर मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत त्यांच्याशीसुद्धा स्पर्धा करायची असते। एकदा माणूस ॲमेझॉनकडे खेचला गेला की तो इतर स्नॅपडील वगैरे सारख्या कंपनीकडे जात नाही, किंवा ॲमेझॉनचं एकदा ॲप इन्स्टॉल केलं की हे त्यांना प्रोमो करायला, जाहिराती करायला मोकळे, असा त्याच्यामध्ये एक प्रकार असतो। मल्टीनॅशनल कंपन्यांची जी ग्राहक काबीज करण्याची, सुरुवातीला नफा तोटा सहन करण्याची आणि नंतर नफा कमविण्याची ही जी पॉलिसी आहे, ती वॉलमार्ट असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा स्नॅपडील असेल किंवा ॲमेझॉन असेल, ह्या वेगवेगळ्या कंपनीची सेमच असते। अगदी भारतीय कंपनीचा जरी विचार केला तरी एक काळ असा होता की जिओचं सिमकार्ड मोफत मिळत होतं, आता जिओची मेंबरशिप घ्यायला 600 रुपयापर्यंत 599 रुपयापर्यंतची अगोदर फीस भरावी लागते आणि नंतर रिचार्जसुद्धा कशा प्रकारे वाढत गेलेले आहे त्याची ही गंमत भारताने नुकतीच
नेहमीच पाहिलेले आहे। तर मित्रांनो, व्यापारी दृष्टिकोन कुठलीही ऑफर किंवा कुठलीही ऑनलाईन खरेदी करताना ह्या कंपन्यांचे काय ई कॉमर्सचे तरीके आहेत, काय पद्धती आहेत ही समजून घ्यावी, एवढ्यासाठीच मी हा व्हिडिओ या ठिकाणी सादर केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की इतरांपर्यंत पाठवा आणि विद्यावार्ताला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।